नवीन नाशिक मधील इंद्रानगर उत्सव समिति संस्थापक अध्यक्ष माजी नगर सेवक सुनील खोड़े तसेच स्वागत उत्सुक माजी नगर सेविका सुप्रियाताई खोड़े यांच्या वतीने मधुसूदन पार्क वडाळा पाथर्डी रोड इंद्रानगर येथील संपर्क कार्यालय येथे गेले 10 दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या गणेशोत्सवात श्री गणेशाची दैनंदिन आरती परिसरातील विविध क्षेत्रातील आरतीचे मानकरी यांच्या हस्ते संपन्न झाली। मंडळाच्या माध्यमातून 10 दिवस विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या आणि या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा माजी नगर सेविका सुप्रियाताई खोड़े यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे चंद्रकांत बेलगावकर, नारायण यादव, पाटील गुरुजी, प्रभाकर बाविस्कर, अरुण मुनशेट्टीवार, गिरीश पाठक, विनायक पुरोहित, सतीश लोहारकर, जयश्री सौचे, शीतल शिंदे, दत्तात्रय देसाई, माजी नगर सेवक सुनील खोड़े, परशुराम निकम यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा इंद्रानगर उत्सव समितीकडून सत्कार करण्यात आला। मंडळाकडून लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला तसेच निबंध स्पर्धा, महिलांसाठी उखाणे, पाककला, रांगोळी स्पर्धा आणि गौरी गणपती आरस स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या असून यात प्रथम लहान मुलांच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पाटील गुरुजी आणि नारायण यादव यांनी माजी नगरसेविका सुप्रिया खोडे तसेच माजी नगरसेवक सुनील खोडे यांच्या कार्याचं कौतुक करीत इंद्रानगर उत्सव समितीचेही कौतुक व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले। आणि आपल्या परिसरामध्ये आजच नाही पण पहिल्यापासून खूप चांगले चांगले उपक्रम सुरू केलेले आहेत आणि ते उपक्रम खूप अभिमानास्पद आहेत आणि त्यामुळे ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांना प्रोत्साहन मिळतं, त्यांना ऊर्जा मिळते आणि त्यामुळे पुढच्या वेळेला अधिकाधिक स्पर्धक तयार होतात। त्यामुळे मी नानांना आणि ताईंना या बाबतीत खूपच धन्यवाद देतो आणि भावी काळासाठी नानांना आणि ताईंना टिंबा खूप खूप शुभेच्छा देतो, ते निवडून आलेच पाहिजे। सुप्रियाताई, तुम्ही मला माहिती आहे, तुम्हाला पूर्ण माहिती असं कारण थोडासा राजकारणाशी थोडासा संबंध असल्यामुळे अरुणभाई यांना दोघांनाही तिकीट होते। मागच्या या पंचवर्षीय दोनांना दोघांनाही तिकीट मिळणार होती पण नानांनी मोठ्या उदारपणाने माझ्या ऐवजी दुसऱ्याला कोणा तरी तिकीट द्या, मी फक्त म्हणजे आम्हाला एकच तिकीट द्या, कारण नानांचं माझं बोलणं पण झालं होतं, तुमचे दोन तिकीट फिक्स आहेत, तुम्हाला दोन तिकीट मिळत आहेत, तर ते अगोदर बोलले होते का म्हणजे आपलं एकच बरं आहे आणि एकच करू, तर मग त्यांनी नाहीतच तिकीट घेतलं आणि त्यांनी स्वतः तिकीट घेतलं नाही, तर आता जर तुम्हाला या दोघांचं दोघंही तिकीट मिळाले दोघंही लढा दोघंही निवडून या ही खात्री आहे। आणि अशीच पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि ते तुम्हाला खास आशीर्वाद देतील, कारण मला नारायणी सांगितले तुम्ही तुमच्या मंदिरात सत्य करा आणि आम्ही त्याला भरभरून साथ देऊ। महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। इंद्रानगर उत्सव समितीने केलेल्या गणेशोत्सवाचे कौतुक करीत समिती सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल माहिती देत माजी नगर सेविका सुप्रिया खोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार करते आणि सगळ्यांचं अभिनंदन करते, ज्यांनी भाग घेतली त्यांचं अभिनंदन, ज्यांना मिळालं त्यांचं अभिनंदन करते। आज इंद्रानगर उत्सव समितीतर्फे पहिल्या दिवसापासून आम्ही वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि पाककला स्पर्धा अशा भरपूर स्पर्धा महिलांसाठी ठेवलेल्या होत्या। प्रश्नमंजुषा असतील त्या ठिकाणी, पाककला आणि रांगोळी स्पर्धा, स्मार्ट स्पर्धा महिलांसाठी होत्या, त्याच्यामध्ये सर्व महिलांनी सहभागी झाल्या आणि आज सगळ्या एवढ्या जास्त संख्येने उपस्थित झाल्या महिला पण, त्यांचं मी सगळं पुन्हा एकदा अभिनंदन करते इंदिरानगर उत्सव समितीतर्फे। आणि आज ह्या कार्यक्रमाला आम्हाला आमच्या टीमनी तसेच या कार्यक्रमात गौरी गणपती आरस स्पर्धेचे आयोजन केले होते। या गौरी गणपती स्पर्धेत विजेते प्रथम क्रमांक सुषमा जोशी, द्वितीय क्रमांक स्मिता पुरोहित व तृतीय क्रमांक अवधूत कुलकर्णी यांना पुणेरी पगडी आणि देवाची समई देऊन त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी चंद्रकांत बेळगावकर यांनी इंद्रानगर उत्सव समितीने केलेल्या गणेशोत्सव कार्याचे कौतुक करत तसेच माजी नगर सेविका सुप्रिया खोडे आणि सुनील खोडे यांच्या कार्याचे हे कौतुक
करीत आपले मनोगत व्यक्त केले। इंदिरानगर परिसरामध्ये सुनीलभाई खोडे आणि सौ सुप्रियाताई खोडे हे दरवर्षी गणेश उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात। नुसता गणेश उत्सव साजरा करत नाही, त्यातून लहान मुलांना बौद्धिक त्यांचे रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध कला गुणांना वाव देण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि आपला हिंदू सण याप्रमाणे हिंदू जनजागृती या ठिकाणी ते निर्माण करतात। या ठिकाणी सुनील भाऊ खोडे आणि सुप्रियाताई यांच्या माध्यमातून इंदिरानगरमध्ये एक नवचैतन्य निर्माण होतो आणि 10 दिवस काळामध्ये लोक एकदम आनंदात आणि आनंदाने या ठिकाणी आपले भाविक दर्शनाला येतात आणि या संधीचा सगळा लाभ घेतात। त्यामुळे या परिसरामध्ये महिलांपासून तरुणांपासून लहान मुलांपर्यंत सर्व लोक आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि उत्साह आणि जोम या ठिकाणी निर्माण होतो असे या इंदिरानगरचे सुनील भाऊ हे चाणक्य असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहावं आणि हे आपले हिंदू धर्माचे सण जोपासण्यासाठी त्यांना आपण पाठबळ द्यावं एवढी या ठिकाणी मी विनंती इच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रमाची माहिती देत या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रभागातील नागरिकांचे आभार मानत माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी मनोगत व्यक्त केले। त्या सर्वांचा मी मंडळाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आपल्या परिसरातील आमची सर्व टीम आमच्या एका हाकेला नेहमीच हो देत असते आणि सहभागी होत असतात, त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो। त्यासोबत काल परवाच निवड झालेले रथचक्र सोसायटीचे चेअरमन यादव काका, शीतलताई शिंदे हे व्हाईस चेअरमन म्हणून निवडून आल्या। शीतलताईला अशी विनंती करतो तर ते त्यांना कार्यक्रम बघून जरा हेवा वाटायला लागला तर ताई मंडळ तुमचंच आहे, आम्ही तुमचेच आहोत, आपण जेव्हा इच्छा झाली तेव्हा सुप्रियाला फोन करा आणि कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झाले आमची कुठलीही हरकत नसती। तेथे साक्षीदार इथं जी ज्येष्ठ नागरिक मंडळी बसली त्यांना मी सांगितलंय, आता पुन्हा एकदा सांगतो आपल्या सर्वांच्या समोर, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघात जेव्हा जेव्हा मी जातो त्यावेळेस प्रत्येकाने माझी अशी सूचना असते की तुम्ही आदरानं ज्येष्ठ म्हणून आमचा केव्हाही काम करू शकता आणि आमच्याकडून कुठलंही काम हे करून घेऊ शकता असं सर्वांना नेहमी। यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल लाळे, उपाध्यक्ष अवधूत कुलकर्णी, सचिव प्रणव विधाते, कार्यकारिणी सदस्य हर्षद खोडे, जयंत लाळे, प्रवीण नागरे, प्रकाश लांडगे, संकेत खोडे, निखिल खोडे, निखिल पाटील, सुधीर दामले, रवींद्र दुसाने, संतोष शेवाळे, दिलीप राणे, सतीश लोहारकर, मनीष बोरसे, जगदीश पाटील आदींसह महिला मंडळ सदस्य शुभांगी सोनवणे, मीनल महाजन, स्नेहा मोडक, वंदना नेहे, उषा देसाई, रेवती पंडित यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमास प्रभागातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।